हाय फ्रेंड्स, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न विथ फन। डियर स्टूडेंट्स ऑफ सेवंथ स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न 2.3 टीनी टाइनी इंग्लिश वर्कशॉप। आज अपन टीनी टाइनी या लेसन का इंग्लिश वर्कशॉप अभ्यासनार आहोत। लेट्स स्टार्ट इंग्लिश वर्कशॉप। एक्टिविटी नंबर फर्स्ट, डिस्क्राइब द टीनी टाइनी वुमन्स हाउस यूजिंग डिटेल्स फ्रॉम द स्टोरी एंड युअर इमेजिनेशन। कथेतून आणि तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून किशोरवयीन लहान मुलीच्या घराचे वर्णन करा। आता टीनी टाइनी वुमन जे आहे, या टीनी टाइनी वुमनच्या घराचं डिस्क्रिप्शन वर्णन जे आहे तर ते आपल्याला लिहायचं आहे। त्याचा आन्सर आहे द टीनी टाइनी वुमन हाउस टू वॉज स्मॉल, देअर वेअर स्मॉल स्टेअर्स टू गो टू हर टाइनी बेडरूम, देअर वॉज हर टाइनी बेड अँड अ कबर्ड। म्हणजेच ती किशोरवयीन लहान मुलीचे घरसुद्धा लहान होते। तिच्या छोट्या बेडरूममध्ये जाण्यासाठी लहान पायऱ्या होत्या, तिथे तिची लहान बेड आणि कपाटही होते। ऍक्टिव्हिटी नंबर सेकंड, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फिल इन द ब्लँक्स। खालील वाक्य वाचा आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत। ॲट फर्स्ट द टीनी टायनी वुमन लिव्ड इन अ टीनी टायनी डॅश डॅश। तर या ठिकाणी उत्तर येणार आहे हाऊस। टीनी टायनी वुमन लिव्ड इन अ टीनी टायनी हाऊस। नेक्स्ट सेंटेन्स, द टीनी टायनी वुमन वेंट आउट टू टेक अ डॅश डॅश। त्याचा आन्सर येणार आहे वॉक। टीनी टाइनी वुमन वेंट आउट टू टेक अ वॉक। नेक्स्ट सेंटेन्स, द टीनी टाइनी वुमन वेंट इन टू अ टीनी टाइनी चर्च यार्ड। हे त्याचं आन्सर आहे। नेक्स्ट सेंटेन्स आहे द टीनी टाइनी वुमन फाउंड अ टीनी टाइनी बोन ऑन अ टीनी टाइनी ग्रेव। असं बोन आणि ग्रेव हे त्याचं आन्सर येणार आहे। नेक्स्ट सेंटेन्स, द टीनी टायनी वुमन पुट द टीनी टायनी डाय डॅश इन टू हर टीनी टायनी डाय डॅश। आता या ठिकाणी आन्सर येणार आहे बोन आणि पॉकेट। म्हणजे द टीनी टायनी वुमन पुट द टीनी टायनी बोन इन टू हर टीनी टायनी पॉकेट। नेक्स्ट सेंटेन्स, द टीनी टायनी वुमन वेंट होम अँड पुट द टीनी टायनी डॅश डॅश इन टू अ टीनी टायनी डॅश डॅश। आता याचा आन्सर कसं येणार आहे द टीनी टायनी वुमन वेंट होम अँड पुट द टीनी टायनी बोन इन टू अ टीनी टायनी कबर्ड। नेक्स्ट सेंटेन्स आहे द टीनी टायनी वुमन वॉज अवेकन्ड बाय अ टीनी टायनी डॅश डॅश फ्रॉम द टीनी टायनी डॅश डॅश। आता याचा आन्सर येणार आहे द टीनी टायनी वुमन वॉज अवेकन्ड बाय अ टीनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड। नेक्स्ट सेंटेन्स आहे द टीनी टायनी वुमन वॉज डॅश डॅश। आता या ठिकाणी त्याचा आन्सर येणार आहे फ्रायटन्ड। मग सेंटेन्स कसं होणार आहे द टीनी टायनी वुमन वॉज फ्रायटन्ड। नेक्स्ट सेंटेन्स आहे द टीनी टायनी वुमन सेड इन अ इन हर डॅश डॅश टीनी टायनी व्हॉइस। द टीनी टायनी वुमन सेड इन हर लाउडेस्ट टीनी टायनी व्हॉइस। म्हणजे आन्सर येणार आहे लाउडेस्ट। या ठिकाणी लाउडेस्ट वापरून रिकामी जागा पूर्ण होणार आहे। नाऊ ऍक्टिव्हिटी नंबर 3, द वर्ड टीनी टायनी इज अ कंपाऊंड वर्ड दॅट इज अ वर्ड मेड ऑफ टू वर्ड्स। वर्ड्स लाईक टीनी टायनी आर मोस्टली यूज्ड
in informal language, children's stories and songs, folktales, etc. Write other words like teeny tiny. आता teeny tiny हा शब्द एक संयुक्त शब्द आहे, म्हणजे दोन शब्दांनी बनलेला शब्द आहे. आता teeny tiny या शब्दासारखे बहुधा अनौपचारिक भाषेमध्ये, मुलांच्या कथांमध्ये आणि गाणी किंवा लोककथा असतील इत्यादींमध्ये त्याचा वापर केला जातो. त्या शब्दांसारखे इतरही शब्द आपल्याला शोधायचे आहेत. आता इतर शब्द कोणते आहेत? इन्सी, विन्सी, चीट, चॅट, टिक टॉक, क्रिस क्रॉस, फ्लिप फ्लॉप, डिंग डॉंग, हिकरी डिकरी, बो लो. दीज आर द कंपाऊंड वर्ड्स. हे सर्व कंपाऊंड वर्ड्स आहेत, म्हणजे संयुक्त शब्द आहेत. नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 4. यूज द लिस्ट ऑफ ऍडजेक्टिव्स यू हॅव मेड इन द ऍक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 44. सी इफ यू कॅन राईट फनी मीनिंगफुल सेंटेन्सेस यूजिंग वन ऑर मोर ऑफ दीज ऍडजेक्टिव्स. फॉर एक्झाम्पल, अ बिग रेड अँट फाउंड अ बिग रेड ग्रेन ऑफ कॉर्न इन अ बिग रेड हाऊस. सेकंड सेंटेन्स, द लिटल सिल्वर फेरी कट द लिटल सिल्वर पेपर विथ लिटल सिल्वर सीजर्स. अशा पद्धतीचे सेंटेन्स जे आहेत, तर ते सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्याचा ॲन्सर आहे, अ ब्लॅक थिन टॉल बॉय फाउंड अ बिग ग्रीन हार्ड सावर मँगो ऑन अ बिग टॉल ग्रीन ब्रँच ऑफ बिग टॉल ग्रीन मँगो ट्री. म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त ॲडजेक्टिव्ह जे आहेत, तर या ॲडजेक्टिव्हचा यूज जो आहे तर तो करायचा आहे. आता सेकंड सेंटेन्स आहे, द शॉर्ट फॅट डार्क गर्ल विथ अ लॉंग डार्क थिक सिल्की अँड अ शायनिंग हेअर बॉट अ शॉर्ट डार्क डॉल विथ थिक सिल्की अँड शायनिंग हेअर फ्रॉम अ डार्क फॅट शॉर्ट वुमन विथ लॉंग डार्क थिक सिल्की हेअर. आता ऍक्टिव्हिटी नंबर 5 आहे, थिंक ऑफ अ रिपिटेटिव्ह स्टोरी अबाउट अँड ओल्ड वुमन फ्रॉम युअर मदर टंग. ट्राय टू ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश. आता तुमच्या मातृभाषेतून वृद्ध स्त्रीबद्दल पुन्हा पुन्हा सांगण्यासारख्या गोष्टी आठवा आणि त्या गोष्टी इंग्रजीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारची तुम्हाला एखादी गोष्ट आठवती आहे का? मग अशाच प्रकारची एक गोष्ट आहे बघा, चाल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक, ही जी गोष्ट आहे तर ही याच गोष्टीसारखी आहे. ती गोष्ट तुम्ही आठवायची आहे आणि ती गोष्ट इंग्रजीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो तुम्ही करायचा आहे. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 6, डिस्कस अँड राईट ब्रीफली. आता डिस्कस चर्चा करा अँड राईट ब्रीफली आणि थोडक्यात लिहा व्हॉट यू शुड डू व्हेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट. जेव्हा आपल्याला रस्त्यावर काही सापडते तेव्हा आपण काय करायला हवे, काय करावे? त्याचा आन्सर आहे, इफ यू फाइंड समथिंग ऑन स्ट्रीट यू शुड इन्फॉर्म द पोलीस. आपण पोलिसांना ते इन्फॉर्म केलं पाहिजे, कळवलं पाहिजे. इफ इट इज एनिथिंग दॅट क्रिएट्स अ हर्डल फॉर द ट्रॅफिक यू शुड इन्फॉर्म द लोकल अथॉरिटीज कन्सर्न. बट यू युअर सेल्फ शुड नॉट टच अँड लिफ्ट इट अंटील अँड अनलेस यू मेक शुअर दॅट देअर इज नो हार्म इन डुईंग सो. अशा प्रकारच्या ज्या संशयास्पद जर वस्तू असतील तर त्या वस्तूंना कोणत्याही प्रकारे तुम्ही स्पर्श करता कामा नये. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट कुड हॅव हॅपन्ड व्हेन द ओल्ड वुमन सेड टेक इट. म्हातारी जेव्हा हे घ्या म्हणाली तेव्हा काय झाले असेल? याचं ॲन्सर आहे, प्रॉबेबली द कबर्ड फ्रॉम वेअर द व्हॉइस केम माइट हॅव टेकन द बोन. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.